धूर, राख आणि गडगडाट, टोंगामधल्या ज्वालामुखीतील विनाशकारी उद्रेकाच्या आदल्या दिवशीची ही दृश्य. 15 जानेवारी 2020 रोजी झालेल्या या विस्फोटाच्या लहरी पॅसिफिक महासागरातच नाही तर भारतात आणि थेट ब्रिटनमध्ये सुद्धा जाणवल्या. ज्वालामुखीच्या स्फोटानंतर आली सुनामी आणि टोंगामधल्या अनेक बेटांवर सगळं होत्याचं नव्हतं झालं. पण या ज्वालामुखीनं इतका विनाश का केला? पॅसिफिक महासागरात अशा उद्रेकांचा धोका जास्त का आहे आणि भारताला ज्वालामुखींपासून काही धोका आहे का? जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. शाळेत भूगोलाचा तास आठवतोय? ज्वालामुखीविषयी तेव्हा तुम्ही शिकला असाल, तरी थोडक्यात उजळणी करूयात. आपली पृथ्वी वरून दिसायला थंड आणि शांत वाटत असली तरी तिच्या आतला भाग तसा नाही. पृथ्वीच्या वरच्या कवचाखाली वेगवेगळे थर आहेत आणि सर्वात आतल्या थरात तापमान आणि दबावही सर्वात जास्त आहे. इथे असलेल्या तप्त अर्धप्रवाही पदार्थालाच मॅग्मा म्हणजे शिलारस म्हणून ओळखलं जातं. कवचातल्या भेगांमधनं हा मॅग्मा वाट काढत वाहत असतो आणि लावारसाच्या रूपानं वरही येतो. लाव्हा जिथून बाहेर पडतो तिथे बहुतेकदा एखादा कोनासारखा पर्वत तयार होतो, ज्याला ज्वालामुखी म्हणून ओळखलं जातं. आता पृथ्वीचं कवचही काही एखाद्या चेंडूसारखं एकसंध नाहीये, तर या कवचाचे अनेक भाग म्हणजे भूपट्ट किंवा टेक्टॉनिक प्लेट्स आहेत. जिथे या प्लेट्स एकमेकांना घासतात तिथे मॅग्मा जमिनीवर येण्याची शक्यता जास्त असते. पॅसिफिक महासागराखालच्या मोठ्या प्लेटच्या जवळपास सगळ्या बाजूंनाच अशा फटी आहेत जिथे ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात आणि म्हणूनच या ज्वालामुखींच्या मालिकेला पॅसिफिक रिंग ऑफ फायर असं म्हणतात. एखाद्या ज्वालामुखीतून वर्षानुवर्ष लाभा किंवा सल्फर सारख्या इतर रसायनांच्या वाफा, धूर, राख बाहेर पडते तर एखादा ज्वालामुखी शेकडो हजारो वर्ष पूर्णतः निद्रिस्त राहू शकतो. टोंगामधला ज्वालामुखी सुद्धा जवळपास 900 हून अधिक वर्षांनी काही काळापूर्वीच सक्रिय झाला होता, पण तो इतका धोकादायक का बनला? ज्वालामुखीचं तोंड पाण्याखाली असेल तर गरम लाव्हा वरती पोहोचला की समुद्राच्या थंड पाण्यानं तो गोठू लागतो आणि त्यामुळे ते तोंड थोडंसं बंद होतं आणि खालच्या लाव्हाच्या प्रवाहावर दबाव वाढतो, त्यामुळे उद्रेकाची तीव्रता वाढते. टोंगामध्ये सुद्धा नेमकं हेच घडलंय. स्फोटाआधीचा हा सॅटेलाइट फोटो पहा. या ज्वालामुखीनं हुंगाटोंगा आणि हुंगा हापाई या दोन बेटांना कसं जोडलं होतं ते यात दिसतंय. विनाशकारी उद्रेकाच्या काही तास आधी मात्र ज्वालामुखीचा बराचसा भाग पाण्याखाली गेल्याचं दिसतंय. आधीच्या स्फोटांमुळे वरचा भागातल्या आत कोसळला आणि त्यामुळे असं घडल्याचं तज्ज्ञ सांगतात. मग झालेल्या उद्रेकाची तीव्रता एवढी वाढली की या ज्वालामुखीचा बराचसा भागच आता नष्ट झालेला आहे. 15 जानेवारीच्या उद्रेकानं पॅसिफिक महासागरात सुनामी लाटा उठल्या आणि त्यांनी दूरवर जपानच्या बंदरामधल्या बोटी सुद्धा उलटवल्या, तर पेरूमध्ये रिफायनरीचं नुकसान झालं आणि समुद्रात तेलाचा तवंग उठला. मगाशी सांगितलं तसं दूरवरच्या देशांमध्येही शॉक वेव्स म्हणजे स्फोटामुळे बदलणाऱ्या हवेतल्या दबावाच्या लहरींची नोंद झाली. टोंगामध्ये इतर अनेक बेटांवर घरं, शेतं, जंगलांचं नुकसान झालंय आणि सल्फर आणि राखेमुळे पाण्याचे स्रोत प्रदूषित झालेत. समुद्राखालच्या इंटरनेट केबल्स तुटल्यामुळे अनेक भागांचा संपर्क तुटलाय. याआधी 1883 साली इंडोनेशियाच्या क्रॅकेटोवा या ज्वालामुखीतल्या विस्फोटानं तिथलं बेटच नष्ट झालं होतं आणि जगभर त्याचे परिणाम जाणवले होते. पण असे मोठे स्फोट पुन्हा पुन्हा होण्याची शक्यता किती असते हा प्रश्न विचारला जातोय, कारण गेल्या वर्षभरामध्ये आइसलँड पासून ते स्पेनच्या ला पाल्मा पर्यंत आणि रिपब्लिक ऑफ कॉंगो पासून ते आता टोंगापर्यंत अनेक ज्वालामुखी उद्रेकांची दृश्य समोर आलेली आहेत. पण ज्वालामुखी उद्रेकाच्या प्रमाणात वाढ झालेली नसल्याचं ब्रिटनच्या ज्वालामुखी तज्ज्ञ जेनी बाकले सांगतात. त्या म्हणतात की साधारणपणे जगभरात रोजच 20 आसपास ज्वालामुखींचा उद्रेक होतो. यंदा लोकांचं लक्ष वेधलं जात आहे कारण आता सोशल मीडियावरनं ज्वालामुखीचा अभ्यास करणारे लोक त्याविषयीची माहिती सातत्यानं शेअर करू लागलेत. अगदी ज्वालामुखीचे उद्रेक लाईव्ह स्ट्रीम सुद्धा होताना दिसत आहेत. आता शेवटचा प्रश्न, भारताला ज्वालामुखींपासून किती धोका आहे?
भारतातला एकमेव सक्रिय ज्वालामुखी अंदमानच्या बॅरन बेटावरती आहे आणि तज्ज्ञ त्याच्यावरती बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. सध्या तरी इथे मोठ्या उद्रेकाचा थेट धोका असल्याचं दिसत नाही, पण या परिसरात भूगर्भातल्या हालचालींमुळे होणारे भूकंप आणि सुनामीमुळे काय होऊ शकतं याचा प्रत्यय 2004 सालीच आला होता. आणि म्हणूनच ज्वालामुखींविषयी माहिती करून घेणं हे भारतीयांसाठी सुद्धा महत्वाचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आणि अशाच वेगवेगळ्या विषयांवरची सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या वेबसाईटलाही भेट द्यायला विसरू नका.